नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अलीम शेख, विवेकानंद सायन्स अकॅडमी लोहा. मित्रांनो, कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे आपण आपले सगळे क्लास वगैरे बंद आहेत. आपण सर्वजण घरी असाल, बाहेर कुठे निघू नका. क्लास आपण ऑनलाईन सुरू करायला, जेणेकरून तुम्हाला घरी बसून आपल्या शिक्षकाकडून तुम्हाला घरी बसून शिकता यावं, याच्यासाठी आपण हे ऑनलाईन क्लास आम्ही सुरू करायला. ठीक आहे, तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिले 5 व्हिडिओ टाकलेले आहेत या चॅप्टरवर, जेणेकरून तुम्हाला. पण मी जनरली ते आपण त्या नोटबुकवर केल्यामुळं, पण आज मी तुमच्यासाठी बोर्डवर हा पॉईंट मी शिकवणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, आजचा पॉईंट आपला असा आहे की नेमकं आपल्याला आपला जो काय अल्किल हॅलाइड आहे तो आपल्याला कसं तयार करायचा आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे, सो नाव टुडे आपला जो पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये, ठीक आहे, तो पॉईंट कोणता आहे? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, तर याच्यामधला जो का पहिला पॉईंट आहे मित्रांनो, की ज्या पहिल्या मेथडनं आपण हे अल्किल हॅलाइड आपण तयार करणार. ठीक आहे, तर हा पहिला मेथड कोणता आहे बघा, दॅट इज कॉल्ड द डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ अल्किल. ठीक आहे, तर आपला जो काही फर्स्ट जो काही मेथड आहे की ज्याच्यापासून आपण काय तयार करणार, आपण अल्किल हॅलाइड तयार करणार, ती मेथड आपली आहे मित्रांनो, ती कोणती आहे? डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ बघा कोणता आहे, तर अल्किल आहे. करेक्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याकडे दोन भाग आहेत बघा, दोन शब्द आहेत, एकाचं नाव अल्किन आहे, दुसऱ्याचं नाव कोण आहे मित्रांनो? हॅलोजनेशन आहे. बराबर आहे, तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपल्याकडे जो अल्किन आहे याचं जनरल जे काय आपण दाखवता, ठीक आहे, ते कसं दाखवणार मित्रांनो? कसं दाखवतो आपण इथं? आर डॅश एच ने. बरोबर आहे, तर हे आर डॅश एच म्हणजे कोण आहे आपल्याकडे? अल्किन आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अल्किन आपण जनरल फॉर्ममध्ये कसं दाखवतो? आपण आर डॅश एच फॉर्ममध्ये. बरोबर, आता प्लस, आता मला सांगा याची रिएक्शन आपल्याला कोणासोबत करायची आहे? इथं बघा कोण आहे? हॅलोजन आहे. बरोबर, म्हणजे काय की याच्यामधला जो काय हॅलोजन आहे, हा हॅलोजन म्हणजे कोण आहे बघा मित्रांनो? आपल्याकडे एक्स आहे. बरोबर आहे, पण हा जो काही एक्स आहे हा सिंगल एक्स स्टेबल नसल्यामुळं हे किती एक्स होणार सांगायचं आपल्याकडे? एक्स टू होणार. बरोबर आहे, तर इन द फॉर्म ऑफ, जर आपण समजा इन द प्रेझेन्स ऑफ काय घेणार आपण इथं? सनलाईट घेणार. बरोबर आहे, काय घेणार आपण? सनलाईट. बरोबर, तर साधं आहे मित्रांनो, काय होणार बघा, या ठिकाणी जो हायड्रोजन आहे आणि इथला कोण आहे आपल्याकडे? हॅलोजन आहे. हे दोघं बाहेर पडणार, काय बाहेर पडणार? इथं एच एक्स म्हणून बाहेर पडणार. बरोबर आहे, त्याच्यानंतर इथला जो एक्स आहे हा एक्स कोणाची जागा घेणार? इथं हायड्रोजनची जागा घेणार. म्हणजे कोण आहे? इथं आर जशाच राहणार डॅश, आणि तो कोण आला मित्रांनो? एक्स आला. बरोबर आहे, तर या रिॲक्शनमध्ये आपल्याकडे हा जो आर डॅश एच आहे हा म्हणजे कोण आपल्याकडे? अल्किन आहे. बरोबर, आणि हे कोण आहे आपल्याकडे? हॅलोजन आहे. बरोबर, आणि हा जो आर आहे दॅट इज कॉल्ड द अल्किल, आणि हा कोण आहे मित्रांनो? आपल्याकडे हॅलाइड आहे. दॅट इज कॉल्ड द अल्किल हॅलाइड. तर अशा प्रकारे आपला जो पॉईंट आहे मित्रांनो, त्याचं पॉईंट नाव काय आहे? की नेमकं आपल्याला आपण अल्किल हॅलाइड आपण कसं तयार करणार. बरोबर आहे, तर पहिली मेथड कोणती आहे? हॅलोजनेशन. म्हणजे काय आहे बघा, की ज्या रिॲक्शनमध्ये आपण हॅलोजन आपण जर वापरणार तर त्याला म्हणतात आपण हॅलोजनेशन. बरोबर आहे, राईट, गुड. तर हा हॅलोजन आपण कोणासोबत रिॲक्शन केलं? त्याची अल्किन सोबत. आणि म्हणून या रिॲक्शनचं नाव काय पडलं? हॅलोजनेशन ऑफ अल्किन, अँड फॉर्म काय तयार होणार? अल्किल हॅलाइड. करेक्ट आहे, तर मित्रांनो ही झाली जनरल रिॲक्शन. करेक्ट, पण मला एक सांगा मित्रांनो, आपल्याकडे जे काय हॅलोजन्स आहेत हे हॅलोजन आपल्याकडे किती आहेत बघा? तुम्हाला माहिती आहे की वी हॅव 4 हॅलोजन्स. करेक्ट आहे, तर आपण हॅलोजन कसं लिहिणार आपण आता? एक्स टू फॉर्म मध्ये. का आहे? कारण हा जो एक्स आहे हा एक्स इज अ डायटॉमिक. म्हणजे काय? हॅलोजन जनरली आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये भेटणार? डाय फॉर्म मध्ये, डाय अटॉमिक. का? कारण ते तेव्हा स्टेबल होणार, त्याचा ऑर्बिट पूर्ण होणार. करेक्ट आहे, तर आपल्याला माहिती आहे की याचे जे काय मेंबर्स आहेत, कोणकोणते मेंबर्स आहेत मित्रांनो? फ्लोरिन आहे. बरोबर, पण आता फ्लोरिन आपण कसं लिहायचं आपल्याला? एफ टू फॉर्म मध्ये. क्लोरिनला कसं लिहायचं आपल्याला? सी एल टू फॉर्म मध्ये. ओके, बी आर ला कसं लिहायचं आपल्याला? बी आर टू फॉर्म मध्ये. बरोबर, आणि हा जो आय आहे या आय ला आपल्याला कसं लिहायचं आहे? आय टू च्या फॉर्म मध्ये. करेक्ट आहे, नाव आता या ठिकाणी
आपल्याकडे जे चार मेंबर आहेत त्यापैकी आपण फ्लोरीन जनरली वापरत नाही मित्रांनो. का वापरत नाही? कारण हा जो फ्लोरीन आहे याची साइज छोटी असल्यामुळे, याचा अणुवांक 9 असल्यामुळे याची साइज कशी आहे? छोटी आहे. बरोबर. आणि साइज छोटी असल्यामुळे याची रिएक्टिविटी जी आहे, याची रिएक्शन करण्याची पॉवर जी आहे ती खूप जास्त आहे. आणि म्हणून आपले रिएक्शन जे आहे, आपला जो काही रिएक्शन इथे करायला होतो आपण त्या ठिकाणी स्पॉट होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण हा फ्लोरीन जनरली आपण रिएक्शन मध्ये वापरत नाही. ठीक आहे. तर आपल्याकडे जो दुसरा मेंबर आहे त्याचं नाव काय सांगा मित्रांनो? फ्लोरीन आहे. बरोबर. तर त्याच्यामधला एक पॉइंट मी घेणार, त्याचं नाव आहे बघा, दॅट इज कॉल्ड द क्लोरिनेशन. कोण आहे आपल्याकडे आता? क्लोरिनेशन. म्हणजे काय आहे की क्लोरिनेशन म्हणजे काय? की ज्या रिएक्शन मध्ये आपण काय वापरणार? आपण क्लोरीन वापरणार. त्या रिएक्शनला म्हणणार आपण क्लोरिनेशन. ओके. पण मला सांगा की कोणासोबत आपण वापरणार आहोत? सांगा इथं अल्केन. बरोबर. तर त्याला काय म्हणतो आपण? क्लोरिनेशन ऑफ अल्केन. करेक्ट आहे. ओके. तर याच्यामध्ये दोन शब्द आहेत मित्रांनो, एक आहे क्लोरीन आणि दुसरा कोण आहे? त्याचं नाव आहे बघा अल्केन. बरोबर आहे. ओके. तर अल्केनला आपण कशाने दाखवणार? आपण आर डॅश एच ने दाखवणार. बरोबर आहे. प्लस आता याची रिएक्शन आपल्याला कोणासोबत करायची आहे? क्लोरीन सोबत. आणि म्हणून क्लोरीन आपण कसं लिहितो सांगा? सीएल टू. म्हणजेच काय आहे? हा सीएल डॅश कोणा सांगायचं? सीएल आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा केव्हा क्लोरिनेशन रिएक्शन होणार, दॅट रिएक्शन ऑलवेज हॅपन्स इन द कोणत्या फॉर्म? याच्या कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन कधी पण होणार. ओके. आता ही जे सनलाईट आहे याला आपण काय म्हणतो? आपण एचन्यू पण म्हणतो मित्रांनो. आणखी एक नाव आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड द फोटॉन. बरोबर. तर हे तीन नाव या ठिकाणी राहू शकतात. सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये आहे किंवा कोण आहे? एचन्यू आहे किंवा कोण आहे? फोटॉन आहे. बरोबर. साध्या भाषेमध्ये काय होणार बघा मित्रांनो, हायड्रोजनची जागा कोण घेणार? सीएल. तर काय होणार इथं? आर डॅश सीएल प्लस काय बाहेर पडणार सांगा? एचसीएल अशा प्रकारे बाहेर पडणार. बरोबर आहे. मित्रांनो मला सांगा, हायड्रोजनच्या जागी कोण आलं बघा इथं? सीएल. बरोबर. आणि या सीएलच्या जागेवर कोण आलं इथं? हायड्रोजन. फक्त काय झालं बघा, हायड्रोजन आणि हा सीएल फक्त जागेची काय झाली इथं? आदला बदल. बरोबर आहे. आणि जेव्हा जागेची अदला बदल होणार तेव्हा अशा रिएक्शनला आपण म्हणायचं आहे, दॅट इज कॉल्ड द सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणायचं आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके गुड. तर याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता मित्रांनो पण लक्षात ठेवा, आता एक्झाम्पल घेऊत आपण याच्यामध्ये. सपोज माझ्याकडे अल्केनचा पहिला मेंबर आहे CH4. बरोबर आहे. आता हा जो अल्केन आहे, हा अल्केन कोण आपल्याकडे? CH4 आहे. त्याची रिएक्शन मी कोणासोबत करणार मित्रांनो? CL2 सोबत. इन द प्रेझेन्स ऑफ कोण आपल्याकडे? सनलाईट आहे किंवा एचन्यू आहे किंवा फोटॉन आपण म्हणू शकता. बरोबर. काय होणार? इथला हायड्रोजन येणार आणि या ठिकाणी कोण येणार? सीएल येणार. बरोबर आहे. तर चार हायड्रोजन होते, एक हायड्रोजन कमी झालं, किती राहिले हायड्रोजन? तीन राहिले. याच्यासोबत कोण आलं सांगायचं? सीएल आहे. प्लस या ठिकाणी कोण बाहेर पडलं मित्रांनो? एचसीएल. बरोबर आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी ही जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन क्लोरिनेशन ऑफ अल्केन, ही रिएक्शन या ठिकाणी थांबत नाही. ओके. पुढे थांबत नाही. या मिथाईल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन या स्टेपला ही रिएक्शन थांबत नाही. ओके. का थांबत नाही याचं कारण काय आहे? लक्षात ठेवा, क्लोरिनेशन ऑफ अल्केन इज द, बघा मी तर काय लिहितो, इज द चेन रिएक्शन. म्हणजे काय आहे? की ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कोणती आहे? चेन आहे. म्हणजे काय? ही रिएक्शन पुन्हा पुन्हा काय होत जाणार? वाढत जाणार. म्हणजे नेमकं चेन कशी तयार करणार? बघा आता इथे मित्रांनो CH3-CL आहे. बरोबर. तर या CL2 ने काय केलं? इथला हायड्रोजन काढला आणि सीएल लागलं. पुन्हा काय होणार बघा इथं मित्रांनो, हा CL2 आहे. बरोबर. हा CL2 आहे, राईट. पुन्हा काय होणार? इथं जेव्हा एक हायड्रोजन काढणार, मग इथं हायड्रोजन किती राहिले सांगा? दोन राहिले. पुन्हा इथं सीएल आणि आणखी एक सीएल आला, किती झाले सांगा? CH2-CL2. म्हणजे काय आहे? याचं नाव आहे मित्रांनो डाय क्लोरो. कारण आपल्याकडे क्लोरीन किती आहेत? दोन आहेत. आणि म्हणून नाव काय झालं याचं? डाय क्लोरो. एका कार्बनचा अल्केन कोण कोण आहे? डाय क्लोरो मिथेन. बरोबर. प्लस बाहेर कोण पडणार सांगा इथं? एचसीएल. लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत या कार्बनचे हायड्रोजन पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत ही रिएक्शन काय होणार? पुन्हा पुन्हा वाढत जाणार. आणि म्हणून आपण याला काय म्हणतो? याला चेन रिएक्शन म्हणलेलं आहे. चेन म्हणजे काय? वाढत जाणे, पुन्हा पुन्हा वाढत जाणे. पुन्हा काय होणार? याची रिएक्शन कोणासोबत होणार? CL2 सोबत. इथं पुन्हा आपण काय टाकू शकता मित्रांनो? एचन्यू. इथं पण काय टाकणार आपण? इथं एचन्यू.
काय होणार हा जो Cl2 आहे हा Cl2 काय करणार कितला एक हायड्रोजन काढणार आणि एक Cl ऍड करणार तर मला सांगा किती हायड्रोजन होते आपल्याकडे इथं दोन याच्यामध्ये एक हायड्रोजन निघालं किती राहिले एक हायड्रोजन तर या ठिकाणी किती क्लोरीन झाले तीन आणि याचं नाव आहे ट्रायक्लोरो मला सांगा या कंपाउंड मध्ये किती क्लोरीन आपल्याकडे तीन आहेत आणि म्हणून काय म्हटलं आपण याला ट्रायक्लोरो एका कार्बन चालकेन कोण आहे मिथेन आहे ओके राइट तर या ठिकाणी याचं नाव झालं ट्रायक्लोरो मिथेन किंवा याला आणखी एक नाव आहे मित्रांनो दैट इज कॉल्ड द क्लोरोफॉर्म ओके आणखी एक नाव कोण आहे क्लोरोफॉर्म नाव आहे बरोबर नाव याच्यामध्ये पुन्हा काय होणार Cl2 होणार इन द प्रेझेंस ऑफ Hn होणार त्याचं काम काय आहे ओके याचं काम काय आहे की हा क्लोरीन कोणाला बाहेर काढणार हायड्रोजनला करेक्ट आहे तर या ठिकाणी कोण होणार एक हायड्रोजन निघणार मला सांगा किती क्लोरीन झाले आता चार कार्बन टेट्राक्लोराइड प्लस या ठिकाणी कोण निघणार बाहेर HCl आणि या ठिकाणी रिएक्शन थांबणार कारण या कार्बनचे हायड्रोजन या ठिकाणी संपलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार ही रिएक्शन या ठिकाणी थांबलेली आहे आणि म्हणून आपण म्हणतो काय म्हणतो की क्लोरिनेशन ऑफ अल्केन इज द कोणती रिएक्शन आहे चेन रिएक्शन आहे या मोनो हॅलो स्टेजला मोनो हॅलो कशामुळे आहे मोनो हॅलो कारण या ठिकाणी कोण आहे मित्रांनो बघा इथं दिस इज द ओनली वन क्लोरीन ऍटम अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड द मोनो क्लोरो स्टेज म्हणजे काय की एकच क्लोरीन आल्यानंतर ही रिएक्शन थांबणार नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ही जी मेथड आहे ही मेथड लॅब मेथड नाही का कारण ही रिएक्शन ही अतिशय म्हणजे तीन चार या ठिकाणी प्रोडक्ट तयार होत आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वेगळं करणं खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळं लॅबोरेटरीमध्ये अल्किल हॅलाइड प्रिपरेशनसाठी ही मेथड आपण वापरत नाही बरोबर आहे राईट तर या ठिकाणी मित्रांनो हे आपल्याला घेऊन टाकायचं आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि या ठिकाणी आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो याची घेतली का स्क्रीनशॉट ओके ठीक आहे तर आपल्याला या ठिकाणी याचं एक एक्झाम्पल बघायचं आहे मित्रांनो क्लोरिनेशन ऑफ अल्केनचं या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे दुसरे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे कोणते एक्झाम्पल आहे बघा सपोज माझ्याकडे सीएसव्ही या ठिकाणी सीएच2 आहे या ठिकाणी कोणतं आहे सीएसव्ही आहे बरोबर तर आपल्याला माहिती आहे याचं नाव काय मित्रांनो दिस इज कॉल्ड द प्रोपेन बरोबर आहे हे कोण आहे प्रोपेन का कारण या ठिकाणी आपल्याकडे कार्बन किती आहे तीन आहे तीन कार्बनचा अल्किन कोण होणार प्रोपेन होणार आता त्याचं मला काय करायचं आहे क्लोरिनेशन घडवून आणायचं आहे बरोबर आहे मित्रांनो काय करायचं आहे क्लोरिनेशन तर इन द प्रेझेंस ऑफ सनलाइट आहे म्हणजे या ठिकाणी मी वापरणार दॅट इज कॉल्ड द HN वापरणार या ठिकाणी फोटॉन वापरणार किंवा या ठिकाणी सनलाइट पण या ठिकाणी वापरू शकतो बरोबर आहे नाव मला एक सांगा मित्रांनो आपल्याकडे कार्बन किती प्रकारचे या ठिकाणी आहे आता हा कार्बन डायरेक्टली किती कार्बन अटॅच आहे एकच आहे म्हणून याला मी काय म्हणू शकतो प्रायमरी कार्बन या ठिकाणी हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे ओनली वन कार्बन अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड द प्रायमरी कार्बन करेक्ट आहे राईट आता हा मधला जो कार्बन आहे मित्रांनो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हा कार्बन कोणता आहे दिस इज कॉल्ड एज द दिस कार्बन इज द सेकंडरी कार्बन बिकॉज दिस कार्बन इज डायरेक्टली अटॅच टू द किती कार्बनला आहे दोघाला म्हणून काय म्हणतो आपण याला सेकंडरी सेकंडरी कार्बन आहे बरोबर आहे नाव आता मित्रांनो याचे दोन प्रोडक्ट तयार होणार आता कसे तयार होणार बघा इथे या ठिकाणी काय होणार हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन इथं दोन प्रकारच्या कार्बन मधून एक एक वेळेस हायड्रोजन बाहेर काढेल सपोज मी असं म्हणणार या प्रायमरी कार्बन मधून त्याने जर हायड्रोजन बाहेर काढलं तर काय होणार मित्रांनो बघा इथं सीएसव्ही सीएच टू या ठिकाणी सीएच टू का कारण इथून एक हायड्रोजन बाहेर काढलं इथं कोण राहिलं सांगा सीएच टू आणि या ठिकाणी कोण यालं इथं सीएल येत आहे बरोबर हा एक भाग आहे जेणेकरून काय होणार या प्रायमरी कार्बन मधून त्याने काय करणार एक हायड्रोजन बाहेर काढणार त्या ठिकाणी कोण लावणार त्यानं वन सीएल अटॅच होणार बरोबर आहे पण इन द सेकंड याच्यामध्ये काय होणार मित्रांनो की आपल्याकडे जो दुसऱ्या प्रकारचा कार्बन आहे तो कोणता आहे सेकंडरी कार्बन आहे बरोबर आहे इथून एक हायड्रोजन काढणार आणि कोण लागणार इथं सीएल तर काय होऊन जाईल इथं सीएच थ्री सीएच सीएल आणि या ठिकाणी कोण आहे मित्रांनो इथं सीएच थ्री आहे करेक्ट आहे गुड तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे दोन प्रकारचे कंपाऊंड आहेत आणि हा जो कंपाऊंड तयार झालाय हा कोणापासून तयार झालाय प्रायमरी कार्बन पासून आणि हा जो कंपाऊंड तयार झालाय हा कोणता कोणापासून तयार झालाय सेकंडरी कार्बन पासून बरोबर आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो हा जो आहे हा मायनर आहे म्हणजे काय या दोघांमध्ये आपण तुलना केली तर या ठिकाणी हा कमी प्रमाणात तयार होईल आणि हा जो आहे हा जास्त प्रमाणात तयार होईल म्हणजे हा मेजर कंपाऊंड आहे बरोबर आहे आणि एक्सपेरिमेंट मध्ये असं बघण्यात आलेलं आहे की हा 55% आहे आणि हा 45% आहे बरोबर
आणि त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामध्ये याची जर आपण मेकॅनिझम आपण नंतर बघू पण लक्षात ठेवा सेकंडरी कार्बन पासून तयार झालेला कंपाउंड हा मेजर राहणार एज कंपेयर टू द प्राइमरी पासून तयार झालेला कंपाउंड ओके तर याचं नाव आहे मित्रांनो यू नो दॅट दिस इज द वन क्लोरो प्रोपेन आणि हा कोण आहे टू क्लोरो प्रोपेन किंवा याला कॉमन नेम मध्ये आपण असं म्हणणार दिस इज कॉल्ड द एन प्रोपिल क्लोराइड किंवा याला म्हणतो आपण आयसोप्रोपिल क्लोराइड सो दीज आर द टू नेम्स करेक्ट आहे तर अशा प्रकारे हा अतिशय महत्त्वाचा एक्झाम्पल आहे याची स्क्रीनशॉट घ्या आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो आणि ते एक्झाम्पल बघून आपल्याला हा क्लोरिनेशन पॉईंट आपल्याला संपवायचा आहे ठीक आहे ओके सो लास्ट एक्झाम्पल दॅट आय एम टेकिंग हिअर दॅट इज द सी एस थ्री या ठिकाणी असा आहे बघ आपल्याकडे सी एस थ्री आहे इथं सी एच आहे आणि मित्रांनो आपल्याकडे इथं सी एस थ्री आहे बरोबर मित्रांनो मी या ठिकाणी काय करायचो की आपण याचं क्लोरिनेशन करून आणायचं आहे बरोबर आहे जर आपण याचं नाव बघितलं तर काय होणार मित्रांनो सेकंड कार्बनला सी एस थ्री आहे म्हणजे कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण याला काय म्हणू शकतो आपण आयसो बरोबर आयसो ओके तर त्याचं आयसो आणि या ठिकाणी किती कार्बन आहेत टोटल आपल्याकडे चार त्याच्यामुळे आपण याला असं म्हणू शकतो की हा कोण आहे मित्रांनो आयसो ब्युटेन आहे बरोबर किंवा जर आपण याला आयुप्याक म्हणजे नाव दिलं तर हा पहिला कार्बन हा दुसरा कार्बन आणि हा कोणता आहे तिसरा कार्बन आहे बरोबर तर या ठिकाणी हा जो दुसरा कार्बन आहे त्याला काय म्हणणार आपण कोण अटॅच आहे टू मिथाईल करेक्टर इट इज द टू मिथाईल आणि किती कार्बन आहेत लॉन्ग चेन मध्ये तीन कार्बन अँड दॅट्स वाय तीन कार्बनचा अल्केन कोण आहे मित्रांनो प्रोपेन सो दॅट इज द टू मिथाईल प्रोपेन याचं आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो क्लोरिनेशन करायचं आहे क्लोरिनेशन म्हणजे काय की ज्या रिएक्शन मध्ये आपण कोण ऍड करायलो आपण क्लोरीन ऍड करायलो त्याला काय म्हणतो आपण क्लोरिनेशन आणि पुन्हा सांगायलो तुम्हाला क्लोरिनेशन ऑलवेज हॅपन्स इन द कोणत्याच्यामध्ये ग्लोड तर कशामध्ये सनलाईट फॉर्म मध्ये किंवा आपण याला एच मी किंवा एच फोटॉन म्हणलेला आहे करेक्ट आहे ओके तर मित्रांनो पहिलं आपल्याला हे बघायचं आहे की क्लोरिनेशनचं काम काय आहे क्लोरिनेशन मध्ये काय झालंय की हायड्रोजन निघणार त्या ठिकाणी सीएल येणार बरोबर आहे पण आपल्याला हे बघायचं आहे मित्रांनो की या ठिकाणी आपल्याकडे कार्बन किती प्रकारचे आहेत किती प्रकारचे आहेत हा कार्बन किती कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे फक्त एकाला मुको झालं हे प्रायमरी हा कार्बन डायरेक्टली किती लोकांना अटॅच आहे तिघांना मुको झालं टर्शरी हा कोण आहे प्रायमरी हा कोण सांगायचं प्रायमरी बरोबर आहे आणि आपला नियम असा म्हणतोय काय म्हणतोय लक्षात ठेवा की टर्शरी कार्बन पासून तयार झालेला अल्किल हॅलाइड हा कसा आहे मोर स्टेबल आहे म्हणजे काय जास्त प्रमाणात तयार होणार नंतर कोण आहे सेकंडरी नंतर कोण आहे प्रायमरी ओके तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होणार टर्शरी मधून एक हायड्रोजन काढलं आणि जर आपण सीएल लावलं तर काय होणार इथं सी एस थ्री इथं सीएल या ठिकाणी सी एस थ्री आणि या ठिकाणी कोण आहे मित्रांनो सी एस थ्री बरोबर आहे तर याच्यापासून तयार झालेला कंपाऊंड टर्शरी पासूनचा कंपाऊंड हा कसा आहे मेजर आहे म्हणजे जास्त प्रमाणात तयार होणार का कारण टर्शरी कार्बन जो आहे अतिशय मोर स्टेबल आहे अकॉर्डिंग टू द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ते आपल्याला नंतर बघायचं आहे ठीक आहे आणि प्लस हा दुसरा कोणता मला सांगा मित्रांनो हा पण प्रायमरी आहे हा पण प्रायमरी आणि हे पण प्रायमरी आहे बरोबर तर दुसरा कंपाऊंड तयार होणार सी एस थ्री या ठिकाणी सी एच सी एस थ्री या ठिकाणी काय सी एच टू सी एल आहे आपल्या म्हणण्यानुसार आपल्या रूलनुसार कोणता कंपाऊंड मेजर असायला पाहिजे मित्रांनो हा कंपाऊंड मेजर असायला पाहिजे का कारण टर्शरी कार्बन हा जो आहे हा अतिशय मोर स्टेबल आहे आणि त्याच्यापासून तयार होणारा कंपाऊंड हा कसा आहे मेजर आहे पण लक्षात ठेवा या ठिकाणी हा कंपाऊंड मेजर नाही तर मित्रांनो हा कंपाऊंड कसा आहे मायनर आहे आणि हे कोण आहे बघा इथं दिस इज द मेजर अँड दॅट तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला नीट जेईई मध्ये विचारला जाईल की याचा मेजर आणि मायनर कोण आहे तर मित्रांनो हा मेजर हा मायनर आहे आणि हा मेजर आहे याचं कारण असं आहे तर मला सांगा प्रायमरी कार्बन हायड्रोजन किती आपल्याकडे तीन आहे इथं तीन आहे इथं तीन आहे म्हणजे टोटल प्रायमरी हायड्रोजन किती आहे नऊ आहे त्याच्यामुळं आणि टर्शरी हायड्रोजन किती आहे फक्त वन आहे म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे नऊ पॉसिबिलिटी अशा आहेत की तो कुठे अटॅच होणार जाऊन प्रायमरी कार्बनला आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड दॅट इज मेजर आणि हा कसा आहे मायनर आहे जसं आपल्याला वाटतंय तसं या ठिकाणी नाही आणि म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला नीट आणि जेईईसाठी विचारला जाईल काय याच्यामध्ये मेजर आणि मायनर कोण आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल ओके तर मित्रांनो याचे स्क्रीनशॉट घ्या अतिशय एमपी आहे फॉर द नीट अँड जेईई एक्झामिनेशन ओके आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हा लेक्चर संपलेला आहे आणि क्लोरिनेशन ऑफ अल्केन याचे स्क्रीनशॉट घ्या पुन्हा एकदा व्हिडिओ बघा जर समजलं नसेल तर आपल्या कमेंट्समध्ये या ठिकाणी मला सांगा नेमकं तुम्हाला काय समजलं नाही आहे आणि जर समजा ओके
आणि तुम्हाला समजलेलं असेल तर मला कमेंट्स मध्ये काही तुमचे कळवा, अडचणी असतील ते पण कळवा मित्रांनो. आणि या ठिकाणी आपला पहिला जो पॉइंट आहे क्लोरिनेशन ऑफ अल्केन या ठिकाणी संपलेला आहे. हॅव अ नाइस डे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी माझा पाहत आहात. अतिशय तुम्ही तुमचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. घराच्या बाहेर निघू नका आणि या ठिकाणी आपले व्हिडिओ बघून घरामध्ये बसून अभ्यास करा.